नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला जसं की इमेजमध्ये दिसतं आहे तर ती आजची रेसिपी आहे आपली मिसळपावची रेसिपी तुम्हाला इमेज बघून कळालंच असेल एक झणझणीत अशी ही मिसळपावची रेसिपी आहे खूप साधी सरळ सोपी आहे तर चला मिसळपाव बनवण्यासाठी जे लागणारं साहित्य किंवा चिन्हस आहे ते आपण पाहून घेऊया तर इथे आपण मटकी घेतलेली आहे एक वाटी मोड आलेली मटकी व्यवस्थित मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या इपर्यंत शिजून घेतलेली आहे शिजवताना त्यात मी एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे अशा प्रकारे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे ही मटकी शिजलेली आहे बघा हाताने जर आपण याला असं प्रेस केलो तर ती दबली जाते याचा अर्थ पूर्णपणे ती कूक झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही मोठा मोठा कांदा चिरलात तरी चालेल आपल्याला शेवटी याची ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे आपण पेस्ट करणार आहोत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो व्यवस्थित कट करून घ्यायचे अशा प्रकारे अर्धी वाटी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं नसेल तर डेसिकेटेड तुम्ही कोकनट यूज करू शकता इथे मी डेसिकेटेड कोकनट घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्ध्या इंचाचा आपल्याला अद्रकचा तुकडा घेतलेला आहे इथे मी एक मोठा चमचा धना पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे कांदा लसण मसाला घेतलेला आहे हा मी तुम्ही या जागी गरम मसाला गोडा मसाला किंवा रेडीमेड मिसळ पावसा मसाला यूज करू शकता इथे मी एक मोठा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे यामुळे मिसळला कलर छान येतो मीठ घेतल्याच्या वेळीनुसार अर्धा चमचा हळद तर अशा प्रकारे सगळ्यात प्रथम सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे एक थोडासा लालसर कलर आला आपल्या खोबऱ्याला की आपण काढून घेऊया तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या जागी जे ताजा नारळ असतात तेही यूज करू शकता किंवा नारळाचे काप यूज करू शकता तर चला आता आपण त्याच कढाईमध्ये जे आपल्या लसणाच्या पाकळ्या अद्रक परत कांदा टोमॅटो आपण त्यात ॲड करूया तर अशा प्रकारे बघा आपल्याला हा जो मसाला आहे मिसळीसाठी तो तयार करून घ्यायचा आहे एक ग्रेवी जी असते ती ग्रेवी आपल्याला इथे तयार करायची आहे तर आता आपण कांदा लसण टोमॅटो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टोमॅटो मस्त नरम होत नाही आहेत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हा मसाला पूर्णपणे आपल्याला इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बघा थोडीशी कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे ही ग्रेव्ही एकदम सुपर टेस्टी होते मस्त होते आणि यामुळं थिकनेस किंवा जे ग्रेव्ही असते ती थोडी घट्ट होते मिसळमध्ये तर इथे मिक्सरच्या जारमध्ये जार ऑलरेडी मी खोबरं काढून घेतलेलं आहे त्यात आपण आता कांदा लसण जे आपली व्यवस्थित मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये तो ॲड करूया आणि याची एक आपल्याला स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आणि हा मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे एक वाफ निघून जाऊ द्यायची आपण याच्यातली गरम वाफ गेली की मग जारचं झाकण लावून एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा इथे अशा प्रकारे एक स्मूथ पेस्ट जी असते ग्रेवीची ती तयार झालेली आहे तर आता आपण मिसळसाठी फोडणी तयार करूया तर मी कढाईत तेल टाकलेलं आहे एक पाच ते सहा चमचे मोठ्या चमच्याने मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण यात हा मसाला ॲड करूया तर या मसाल्यामुळं मिसळपावची टेस्ट जबरदस्त होते एकदम झन्नाट मस्त होते झनझणीत होते तर हा मसाला खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर रेडीमेड मसाला यूज करत असाल तर त्या मी जे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्या जागी तुम्ही तो, तो रेडीमेड मसाला यूज करू शकता तर इथे बघा अशा प्रकारे ही ग्रेव्हीमधून आपल्याला हे जे तेल आहे ते, ते वेगळं निघेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हा मसाला व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे नाहीतर याचा जो कच्चा टेस्ट असतो तो, तो मिसळपावमध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे नेहम नेहमी हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा यात आपण दोन मोठे चमचे कांदा लसण मसाला एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर आणि मीठ चवीनुसार ॲड करूया आणि व्यवस्थित एका चमचाच्या सह्याने हे मिक्स करून घेऊया अवघ्या दोन मिनटात तुम्हाला या मिसळचा कलर दिसून येईल खूप छान आणि खूपच झन्नाट अशी मिसळ तयार होते जबरदस्त कलर येतो जर तुम्ही याप्रमाणे मिसळ बनवली तर बघा या ग्रेव्हीलाच किती लालसर कलर आलेला आहे एकदम छान आपली ग्रेव्ही ग्रेवी तयार झालेली आहे तर यात आपण शिजवलेली जी मटकी आहे मोड आलेली ते ॲड करूया आणि त्याचसोबत मी कुकरमध्ये जे मटकी शिजवताना पाणी ठेवलं होतं तेच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे म्हणजेच तो, तो स्टॉक आपण इथे ॲड केलेला आहे त्या स्टॉकमुळं मटकीचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि ते पाणी आपण इथं मिसळमध्ये यूज केल्यामुळं एकदम छान टेस्ट येते त्याला आणि एकदम जो फ्लेवर आहे तो मटकीचा तो कायम या मिसळमध्ये राहतो तर बघा थोडीशी कोथिंबीर आपण यावर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जेवढी पातळ मिसळ करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता बघा किती छान कलर आलेला आहे एकदम सुंदर कट आपल्या मिसळवर इथे आलेला आहे तर मी कट जो आहे किंवा ही जी तर्री आहे एका प्लेटमध्ये किंवा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे मला सर्व करताना ही तर्री वेगळी द्यायला आवडते त्यामुळं मी हे व्यवस्थित अशा प्रकारे काढून घेतलेली आहे जर तुम्हाला तर्री वरून टाकायला आवडत नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल मिसळ तुम्ही अशीच डायरेक्टली सर्व करू शकता तर थोडीशी तर्री मी साईडला काढून ठेवलेली आहे तरी तुम्ही बघू शकता की मिसळमध्ये छानपैकी उकळ फुटलेली आहे आणि उकळ आल्यानंतर एक पाच ते सात मिनिट बारीक गॅस करून अजून थोडा वेळ ही मिसळ शिजू द्यायची म्हणजे छान तेल फुटलं जातं आणि मिसळ एकदम जबरदस्त होते तर बघा अशा प्रकारे उकळ्या फुटलेल्या आहेत आणि आपण एक साधारणतः दहा मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण याला गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तर मी अशी एक प्लेट घेतलेली आहे त्यावर आपण ही मिसळ टाकूया अर्थात जी भाजी आहे अगोदर मटकीची ती व्यवस्थित स्प्रेड करायची त्यावर कांदा टाकायचा व्यवस्थित बारीक चिरलेला अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि आपण यात आता फरसाण टाकणार आहोत तर हा फरसाण तुम्हाला कुठेही मिळेल बाहेर मार्केटमध्ये मा तर अशा प्रकारचा फरसाण तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला आवडेल तो फरसाण टाकू शकता किंवा यावर थोडेसे बटाट्याचे काप क का टाकू शकता थोडीशी मी इथे वरून अजून थोडा कांदा टाकलेला आहे आणि हा थोडासा जो कट आहे किंवा थोडीशी तर्री मी यावर ॲड करणार आहे अशा प्रकारे बघा तर बऱ्याच ठिकाणी मिसळ ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते बऱ्याच लोकांना यात थोडेसे पोह्याचे लेअर केलेले आवडते किंवा बरेच लोक यात जे आपलं आलू असतात ते टाकले जातात तर बघा इथे मी साधी सोप्या पद्धतीने ही मिसळ तयार केलेली आहे फरसाण आणि आपली भाजी तर त्यावर थोडंसं मी असा प्रकारे शेव टाकलेली आहे तर इथे माझी जी प्लेट आहे सर्विंग प्लेट तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसते ही प्लेट दोन पाव ठेवलेले आहेत मी सोबतच भाजी ठेवलेली आहे एका वाटीत कट ठेवलेला आहे किंवा तर्री ठेवलेली आहे कांदा लिंबू दोन हिरव्या मिरच्या आणि अशा प्रकारे फरसाण एकदम झणझणीत असं आपलं पावचं प्लेट जे आहे किंवा ताट आहे तयार आहे खाण्यासाठी तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच जे बेल ऐकून सोबत त्यालाही क्लिक करा